पुरेपूर असफल ठरलाय आणि वा सुरेख एक धाव जी दरम्यान पूर्णपणे काढले गेले. रन नाही, ओके शॉर्ट रन आहे धाव फलकावरती. चार धावा ज्या पूर्णपणे स्थिर असतील. पाहूया गोलंदाज यावेळेस. हो हा देखील चेंडू शप्पल होऊन खेळला डीप काव कॉर्नरच्या दिशेनं चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू वरती परत येईल धाव फलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस जे आपण पाहतोय एक सिंगल जे आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा ज्या दरम्यान पळून पूर्ण आहेत. चला वेळ वाचवा. चित्रक्षणामध्ये जो आपण पाहतोय पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे थोडंशी धावपळ क्षेत्ररक्षकांची जी होताना दिसते. चला वेळ वाचवा. या दरम्यान परत एकदा अतिशय सुरेख बॉल खराब क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक चेंडू वरती आणि पहा इथं दोन धावा परत एकदा घेतल्यात आणि चेंडू सीधा सीमारेच्या बाहेर जाईल. एक खनखनी ड्राईव्ह ऑन फोर रन चौकराच्या साह्यानं धाव फलकावरती तब्बल धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा स्कोर कार्ड वरती. नऊ रन आतापर्यंत बनले गेल्यात. काहीसे चेंडू जे आपण पाहतोय पहिल्या षटकाचे शिल्लक आहेत. सोमनाथची बॅटिंग अक्षरशः शरीर यष्टी पाहत आहे खेळाडूची काय एक तोडकी मुडकी शरीर यष्टी परंतु षटकार आणि चौकाराची आतिषबाजी खऱ्या अर्थानं शिंदेगाव राजगुरुनगर संघाकडून त्यानं केली. पाहूया गोलंदाज परत एकदा प्रकाश. हो या दरम्यान हा बॉल सुरेख आहे. अमोल गागरे सर आणि निलेश दराडे जे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आहेत. सकाळच्या सत्रापासून छान अशी प्रकाश जे आपले सुभाषजी आगाव साहेबांनी सुद्धा जी छान अशी पंचगिरी केली. या दरम्यान परत एकदा बिग हिट क्षेत्ररक्षक डाउन द बॉल जेल टी फ्लाय फलंदाज बाद विकेट. षटक क्रमांक पहिलं पाहता पाहता प्रगतीपथावरती संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जे आपण पाहतोय नऊ धावा. जे आपल्याला पाहायला मिळत आहेत नऊ धावेवरती संघ जो पूर्णपणे येऊन पोहोचलाय. जुनेत नवीन बॅट्समन आपण पाहतोय जुनेत. सर बॉलर नेम कळवा. सोमनाथ जो आपण पाहतोय की षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय परंतु निलेश राऊत देखील हे नाव आपल्या समोर आहे. त्यामुळं आता जे पूर्णपणे कंबाईन केलं जात आहे की षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचे तर पाहूया. सोमनाथच्या हातामध्ये जे चूर्णपणे आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय.
नऊ धावा आतापर्यंतच्या स्कोर कार्ड वरती बनले गेल्यात. पॉवर प्ले पूर्णपणे संपला गेलाय. पॉवर प्लेच्या नाही जुनेद पटेल नवीन बॅट्समन, परंतु स्ट्राईक पासून वंचित राहील. नॉन स्ट्राईक एंड वरती जुनेद दिसतोय. स्ट्राईक वरती हर्षल आणि पहा अतिशय जोरदार तयारी दोनही संघाची आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं कड एकमेकांनी एकमेकांवरती केलेली कुरघोडी जी प्रेक्षकांना दिसतीये. या दरम्यान पहा परत एकदा गोलंदाज तयार होईल. शेवटचे चार षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. नऊ धावा झाल्यात, उर्वरित अजून देखील बनवायच्यात. चला वेळ वाचवा, वेळ का खर्च केला जातोय. आपल्याला अजून दोन सामने खेळवायचे. ओ या दरम्यान पहा फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा खणखणी चौकार चार रन. अतिशय दर्जेदार फटका हर्षलचा आपल्याला पाहायला मिळालाय. एक चार धावेंना धावफलक संघाचं आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 13 रन ज्या स्कोर कार्डवरती झाल्या गेल्यात. ओके ओके षटकार आहे. पंचांनी कॉल पाठीमागे घेतलाय. चौकार नाही आहे, कळवलं जात की षटकार आहे. धावफलकावरती दोन धावा आणखीन देखील वाढल्या जातील. 15 रन धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पार रिव्हर्सला षटकार, अतिशय सुंदर फटका हर्षलनं जो खेळलाय. चान्स बॅटिंग दोनही संघाचे खेळाडू जे आपण पाहतोय. पहिल्या राऊंडमधून एक एक संघांची दोन हात करीत आलेत. ओ परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू जाईल डॉट डॉट चेंडू जो आपल्याला पूर्णपणे दिसतोय. पहिलं षटक सुरेख पडलं, परंतु त्यानंतर गोलंदाजी सोमनाथ निश्चित स्वरूपात करतोय. निलेश राऊत तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे लॉगॉनला जे शत्ररक्षण निश्चित स्वरूपात हलवतोय. या दरम्यान हर्षल भांगे सेट ऑन दी फायर आणि हा पहा परत एकदा हे पूर्णपणे रॉकेट जमिनीला पूर्णपणे धुळीत मिसळून टाकले आणि पहा जेल टिपलाय. काल सुद्धा असंच होत होतं. हर्षल भांगे पूर्णपणे फॉर्म मध्ये आला, त्याचा फॉर्म कट करून टाकला, जेल टिपला गेला आणि पहा परिस्थितीचा मार्ग मोकळा. फलंदाज बाद असेल. धावफलकावरती धावा पूर्णपणे स्थिर आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला लोणी प्रवरा संघाच्या पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन जे आपण पाहतो निश्चित स्वरूपात पाहणार आहोत. संघाचा हिरा दादाभाई शेख नवीन बॅट्समन जो येताना दिसतोय. वेळ वाचवा, पुढचे दोन सामने आपल्याला चार चार षटकांचे खेळावे लागतील. सोमनाथने पा खऱ्या अर्थाने किमया केली. भरधाव वेग घेणारा स्कोर करायला थोडासा आळा बसवलाय. हर्षल भांगेला बाद केले. चला वेळ वाचवा. धावफलकावरती जे आपण पाहतोय आतापर्यंत 15 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक
दुसरे जे सोमनाथच्या नावारूपानं सुरू आहे. ओ यादर बॅट अक्रॉस दिला आहे ना सेल चेंडू आलाय लेग साइडच्या दिशेनं. ओ इथं थोडीशी पडझड मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. फा अतिशय चित्तेच्या चपळाईनं जे निलेश राऊतनं जे आपण पाहतोय चेंडूला अडवलंय. कमबॅक संघाचं देखील आपल्याला दोनही संघाचं जे पाहायला मिळते कारण सामना महत्त्वाचा आहे. त्यांना निश्चित स्वरूपात दूरवरचे संघ आहेत म्हणून इथपर्यंत येऊन आता हार मानण्यात कसर सोडायची नाही या दृष्टीनं पावलं दोनही संघाचे खेळाडू मैदानावरती टाकताय. जिद्द चिकाटी आत्मविश्वास पुरेपूर या खेळाडूंच्या रसारसात आहे. पूर्णपणे रक्तात मिसळलेला आहे त्यामुळं आता पाहायचंय की कुठला संघ एकमेकांसमोर काट टाकतोय. दोनही संघ लढवय्या आहेत. थोडासा क्षेत्ररक्षणासाठी वेळ घेतला जातोय तो वाचवा. प्लीज आपल्याकडे वेळ कमी आहे. 16 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळते. ओ स्क्वेअर खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सरळ सीमारेषेच्या लगत जो कॅच केला जाईल. परत एकदा बॅकअप देण्यासाठी जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय पाठीमागून आलाय. धावफलकावरती परत एकदा जाऊया. 2 धावे 18 रन ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 51 धावांचं टार्गेट आहे. अठरा धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पहिलं संपलं त्या पाठोपाठ दुसरं देखील सोमनाथ संपवतोय. दहा धावेंचा तरी सहसा जर पाहिलं तर गरज आहे दहा धावेंची. दादाभाईने पहा परत एकदा आपलं शस्त्र बाहेर काढलंय अस्त्र बाहेर काढलंय आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटक क्रमांक दुसरं संपलंय एका चौकाराच्या साह्यानं. पहा षटक क्रमांक दुसरं देखील संपवलंय. धावफलकावरती तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर लोणी प्रवरा संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 22 धावा स्कोर कार्ड वरती. 22 रन निश्चित स्वरूपात ज्या आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेचा आजचा मात्र दुसरा दिवस. काल मात्र गोल्डन शायर औरंगाबाद या संघानं गोलंदाजीच्या झोनावरती बक्षीस पात्र फेरीत अर्थात क्वालिफाय पूर्णपणे केलंय. आज देखील आपल्याला पाहायचंय की गाववाईत संघांमधून कुठला संघ ताकदवान संघ जो एक आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवा थोडस पंच त्यांना सूचना करा. षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरा हर्षद च्या हातामध्ये चेंडू पूर्णपणे सोपवलाय. तिसरं षटक जे आपण पाहतोय सकाळच्या सत्रात ज्या गोलंदाजानं छान अशी गोलंदाजी केली असा हर्षद. चला वेळ वाचवा. जुनेद पटेल आणि दादाभाई शेख 2 बॅट्समन आहेत. षटक क्रमांक तिसरं जे आपल्याला पाहायला मिळते हर्षदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. राऊंड द विकेट मारा. गोलंदाज समोरच्या दिशेनं तयार. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. फटक्यामध्ये काहीसा दम कमी आहे परंतु झेल टिपलाय. जुनेदला वर्तवं लागेल फलंदाज बाद विकेट. पहिल्याच बॉलवरती हर्षदने आपण पाहतोय पूर्णपणे बाद केलंय. सत्ता कॉटन बोर्ड नवीन बॅट्समन आपण पाहतोय दादा.
निश्चित स्वरूपात येताना आपल्याला दिसेल। पहिलाच बॉल वरती जे आपण पाहतोय फलंदाजाला बाद हो लागते। जुनेद पटेलला माघारी परतवलंय दादाभाई वरती। आता संपूर्ण संघाची जिम्मेदारी, चला थोडी वेळ वाचवा। हो, परत एकदा रिवर्स खेळायचा होता, पायावरती चेंडू आदळलाय, परंतु बाल एक साइडच्या दिशेने चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक कॉर्नरचा देखील जो आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर घेतलेल्या चित्त्याच्या झपळाईत दोन धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, दोन धावांना धावफलक संघाचं 24 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला ज्या पूर्णपणे पाहायला मिळत आहेत, 24 रन आतापर्यंत ज्या बनवले गेल्यात। स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण देखील जे आपण पाहतोय, जरी नेटवर्कमुळे काही होऊ शकलं नाही, परंतु संध्याकाळी जे ग्रुपवरती पूर्णपणे आपल्याला रेकॉर्डिंग संपूर्ण स्पर्धेची जी निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल। थोडासा वेळ वाचवा, थोडासा वेळ वाचवा। गोलंदाज हर्षद पंचांच्या उजव्या हाताने पार करून परत एकदा दादाभाई, परंतु लेग स्टिकच्या द्वारा बाहेर आहे, वाईड बॉल। वाईड बॉल एक बोनोच्या स्वरूपात एक सिंगल जी आपण पाहतोय भेटली गेली। ज्या स्पर्धेंना खऱ्या अर्थाने दिवाळीच्या नंतर दिवाळीचं पूर्णपणे जो काही सण आहे त्यानंतर हंगामा क्रिकेटचा सुरू होत असतो, परंतु यावेळेस पहा एक शिरसाष्ट पोडचं एक आगळं वेगळं नियोजन आयोजन जे आपल्याला पूर्णपणे मध्यंतरी जे केले गेले। तो क्रिकेटचा सीझन पूर्णपणे कुठल्याच प्रकारचा संपत नसतो, वर्षभर हे क्रिकेट खेळला जाणारा हा खेळ जो निश्चित स्वरूपात आता खऱ्या अर्थानं वाढत चाललाय। स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत, तब्बल 26 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात। पाहूया फलंदाज देखील, दोनही जे आपल्याला डावखुरे हाताचे जे पाहायला मिळत आहेत। दादा देखील डावखुरे आहेत, दादाभाई देखील जो आपण पाहतोय डावखुरे आहेत, आपले अंबादास सर सुद्धा डावखुरे आहेत। आणि डावखुरे हाताच्या माणसांवरून मला निश्चित स्वरूपात आठवलं की जे आपले कॉमन जेवढे काही उजव्या हाताचे माणसं आहेत, डावखुरी हाताची माणसं आपल्यापेक्षा 5 ते 10 वर्ष जास्त जगत असतात। म्हणजे बॅट्समन सुद्धा दादा लेफ्ट हँड आहे, दादाभाई सुद्धा लेफ्ट हँड आहे, आणि आपले अंबादास सर सुद्धा लेफ्ट हँड आहेत। पाहूया डावखुरे हातांच्या माणसांचा थोडासा इतिहास। गोलंदाज परत एकदा, या दरम्यान परत एकदा हा चेंडू पास सुरेखरित्या दटवलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार, खनखनी चौकार, आणि हा पहा एक भंगभंगी चौकार, 4 रन। तब्बल धावफलकावरती धावाचे आपण पाहतोय, तब्बल 30 रन स्कोर कार्ड वरती बनवले गेल्यात। 50-51 बनवायच्यात धावफलकावरती आतापर्यंत 30 बनवले गेल्यात, उर्वरित अजून देखील 21 धावांची खेळी जी साजेशी करावी लागेल प्रवरा अर्थात लोणी प्रवरा संघाला। एक बॉल जो आपल्याला पाहायचा आहे, षटक क्रमांक 3 जे मैदानाच्या चालू आहे, वेळ थोडासा वाचवा कारण आपल्याला यानंतर अजून 2 सामने जे पूर्णपणे खेळवायचेत।
दादा आपण पाहणार आहोत, दोनही दादा आहेत. दादांची दादागिरी केव्हा सुरू होते? हो, या वेळेस परत एकदा पायावरती असेल सुरेखरित्या. एक धावची आपण पाहतोया पळून पूर्ण केली गेली. षटक समाप्तीचा इशारा पंच पूर्णपणे देतात. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची गरज दोन्ही प्रवरा संघाला जी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज. सरासरी प्रत्येक षटकामध्ये 10 जी काय रणगती आहे ती करावीच लागेल, कापण पूर्ण करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 10 धावेंची गरज आहे. 6 बॉलला 10 धावेची गरज आहे, अर्थात 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची गरज. चला वेळ वाचवा. मला वाटतं निश्चित स्वरूपात पाठीवरती हात निश्चित स्वरूपात सोमनाथनं अर्थात संघनायकानं निलेश राऊतच्या पाठीवरती हात ठेवलाय. निलेश राऊतला तर पाहूया शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती दादा साबळे, नॉन स्ट्राईक एंड वरती दादाबाई शेख आणि निलेश राऊतच्या हातामध्ये. पाहूया चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. हो, या दरम्यान बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक जो पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. परंतु इथं गडबड फेक थोडासा लेट येईल, खराब येईल, परंतु हरकत नाही. 2 धावा पळून पूर्ण आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज. निलेश राऊत आपण पाहतोय. खेड तालुक्याचा हिरा अर्थात अमित राऊत यांचे छोटे निश्चित स्वरूपात बंधू आहेत निलेश राऊत. बघूया गोलंदाज परत एकदा तयार. ओ, बॅटेची कट डीप थर्ड मॅनला, चेंडून उसळी घेतली होती. परंतु पहा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण उत्तमच यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक धाव जी संघासाठी फक्त दिली जाईल. धाव फलकावरती जे आपण पाहतोय आतापर्यंत 34 रन ज्या बनवल्या गेल्यात. समीकरण परत एकदा जे काही वेगळं जे होतं ना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 10 आणि विजयासाठी धावेंची गरज देखील जी आपण पाहतोय की पूर्णपणे असेल 16. समीकरण जे बदलत जाईल. हो, दादाभाई रिवर्सला वारंवार ट्राय करतायत. एक फटका जो अतिशय देखणा होता, परंतु त्यानंतर जी काही बरेचसे फटके आहेत ते मिस दादाभाई शेख जे पूर्णपणे करून बसलेत. 17 प्लीज, ओके सॉरी, 17 धावेंची जी पूर्णपणे गरज आहे. धाव फलकावरती नाही, डॉट आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेंची गरज जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. आपलं समीकरण किंवा कुठल्याही प्रकारचं काही असू द्या, खेळाडू आतमध्ये इतके तत्पर असतात की समीकरण पूर्णपणे त्यांच्या माइंडमध्ये असतं. हा चेंडू पा सीधा आउट ऑफ पार्क आणि हा छत्रपतींचा छाबा मिळाल्या 6 धावा. एक पिमेंटस फटका, षटकार छरण, सामन्यातील जवळजवळ हवा काढून टाकणारा षटकार जो आपल्याला दादाभाई शिक यांच्या बॅटमधून जो पाहायला मिळतोय. स्कोअर कार्डवरती 5 षटकारानं धाव फलक तब्बल जाऊन जे पोचले 40 रन ज्या स्कोअर कार्डवरती झाले गेल्यात. शेवटचे 8 चेंडू बरोबर ना, 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धावींची गरज. सामना पा फिरलाय. लोणी प्रवर संघाच्या दिशेनं थोडासा आपल्याला फिरताना जो पाहायला मिळतोय. एक एका चेंडूमध्ये सामना हे निश्चित स्वरूपात फिरत असतात. तर पाहूया अजून देखील गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीला पूर्णपणे धार काढावी लागेल. 8 चेंडू आणि विजयासाठी
अकरा धावींची गरज, आठ बॉल अकरा असं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज परत एकदा ओ हा बॉल खालच्या टप्प्यात राहिलाय, तिसऱ्या अर्थात चौथ्या स्टंप वरती पूर्णपणे जातोय. पाठीमागे प्रकाश भुमले आपण पाहतोय की कीपर म्हणून अतिशय सुंदर कामकाज पाहत आहेत. या षटकाचा शेवटचा एक चेंडू जो शिल्लक आहे, शेवटचे सात बॉल अकरा धावा असं समीकरण होत चाललंय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल की नाही हे मात्र आपल्याला पाहिजे. जाणार तील मात्र शंका नाही, कारण दोनही संघ जे आपण पाहतोय की टॉप फाईट देणारे आहेत. पाहूया गोलंदाज निलेश. ओ यावेळेस ओ हो हो अतिशय दर्जेदार हर्षदचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथं पहा, आधीच कर्जा न बेजार आणि त्यात उष्ण मागतोय शेजार, अशा प्रकारची पद्धत जी आपल्याला पाहायला मिळाली. एक एक चुकीची धाव जी आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा आलाय आणि धाव फलकावरती जाऊया. आता मात्र शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी नऊ धावेंची गरज. पा एक एक जर हा झेलो झाला असता आणि तिथं सुद्धा रनआउटची संधी होती, परंतु ऐकत नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तर हे चालत नाही आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये जर आणि तर शिवाय क्रिकेटचं पान देखील ढळत नाही आहे. त्यामुळं आपल्याला पाहिजे आता शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी नऊ धावेंची गरज. सामना जर टाय झाला तर आपण परत एकदा कालच्या सारखी, म्हणजे काल सुद्धा आपण पूर्णपणे सुपर ओव्हरचा नियम ठेवला होता, आज सुद्धा जर सामना टाय झाला तर आपण सुपर ओव्हर खेळू. प्रेक्षकांना सुपर ओव्हर या मैदानावरती पाहणं निश्चित स्वरूपात एक छान प्रकारचा आवडेल. त्यामुळे सुपर ओव्हर म्हणजे सामना जर टाय झाला तर आपण सुपर ओव्हर खेळू, परंतु वेळ थोडासा वाचवा. शेवटचा एक षटक हर्षदच्या हातामध्ये, संघनायक सोमनाथ निलेश राऊतनं, अर्थात लॉगन आणि लॉगअपची ही जोडगोळी पहा. सोमनाथ आणि निलेश राऊत अतिशय दर्जेदार आहे, तर आपल्याला पाहायचंय शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी नऊ धावेंची गरज. डॉक्टर अब्दुल कलाम यांचं छान असे वाक्य आहे, कोई लक्ष्य मनुष्य के साहस्य बड़ा नहीं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस्य बड़ा नहीं, हारा वही जो पूरी तरह से लड़ा नहीं. इथं लढावंच लागेल. दादा आणि दादाभाई शेखला एक दादागिरी करणारी बॅटिंग करावी लागेल. शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी नऊ धावेंची गरज. गोलंदाज पंचांच्या उजव्या हातानं गोलंदाजी निश्चित स्वरूपात करतोय. हर्षद हर्षद गोलंदाजसाठी तयार. ओ हा चेंडू पहा, अतिशय सुरेख पायांमध्ये खोचला होता आणि त्यानंतर स्ट्राईक घेणं पसंत केलंय दादाभाईनं. सत्तावरती विश्वास थोडासा ठेवलाय आणि पहा इथं एक सिंगल जी पूर्णपणे भेटली गेली. शेवटचे पाच चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आठ धावेंची गरज. आठ 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 दोन मातब्बर संघांची पडली या मैदानावरती गाठ. कोण लावणार कुणाची वाट, कोण बांधेल विजयाची गाठ. विजयासाठी दोनही संघांचे पूर्णपणे जीव की प्राण निश्चित स्वरूपात होणार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. परंतु अजून देखील विजयासाठी धावेंची गरज आहे. पाच चेंडू आणि आठ आठ धावेंची गरज आहे. हर्षद आपण पाहतोय की पूर्णपणे आपला टेनिस क्रिकेटचा जेवढा काही अनुभव आहे तो पूर्णपणे पणाला लावतोय की काय. आणि दादाभाईची जर ऐनवेळी विकेट पडली. ओ हो हो हा चेंडू थोडासा उसळी घेऊन गेलाय, परंतु दादाभाईच्या नजरेसमोरून जर पाहिलं तर चेंडू खऱ्या अर्थाने गेलाय. पा एक एक डॉट चेंडू इथं असल 24 कॅरेटचं सोनची किंमत पूर्णपणे धारण करतोय. शेवटचे चार चेंडू आणि विजयासाठी धाव्यांची गरज देखील आठ. सामना थोडासा कठीण परिस्थितीत फिरत चाललाय. एक षटकार सामन्याची दिशा दुर्दशा बदलवू शकतो, त्यामुळे आता गोलंदाजांना सुद्धा थोडंसं इथं या ऐनवेळी कंबर कसून चालणार नाहीये. गोलंदाज हर्षद परत एकदा तयार. ओ आणि यावेळेस दादाची दादागिरी कायम. दादाभाई शेख सेट ऑन दी फायर षटकार. दादाभाईना वाचलं होतं ज्यावेळेस पहा बॉल बाउन्स अर्थात एक टप्पा घ्यायच्या आत स्पीचवरती बाउन्स खायच्या आतच दादाभाईंनी पूर्णपणे ऑफ स्टंप सोडून दिलता आणि स्पीचच्या परसा तो बाहेर निश्चित स्वरूपात ऑफ स्टंपवरती आलता. त्यामुळे गोलंदाज देखील थोडासा जे आपण पाहतोय की चुकवलं गेलं. बरोबर फुलटॉस बॉल बॅटवरती घेतला आणि सामना पूर्णपणे आता मात्र विजयासाठी अवघ्या. धावेंची गरज असेल पूर्णपणे दोन धावींची गरज फक्त निश्चित स्वरूपात आहे.
शेवटचे तीन चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय आता फक्त दोन धावांची गरज. मी सांगितलं होतं की एक षटकार सामन्यातील हवा काढून टाकू शकतो आणि एक षटकार दादाबाईने खेळला. राजगुरुनगर खेळ संघाचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यापासून या खेळाडूंना काय प्रदर्शन या मैदानावरती आज दाखवलं. इथं थोडीशी अमित राऊची आज मात्र अनुपस्थिती आपल्याला बसली तर जवळजवळ 50-50 हा संघ म्हटलं तरी वावगं ठरू नये. तो सामना अजून देखील सुटलेला नाही आहे. डॉट चेंडू सामना परत एकदा आणू शकतो. पाहूया काय होतंय. गोलंदाज परत एकदा तयार. हो हो पहा इथं बुद्धीचा वापर आहे आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न फलंदाज आणि पहा सामना संपला. दोनही संघ नायक ताबडतोब या. हो सेकंड राऊंड मध्ये विजयी झालेल्या संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे ताबडतोब या वेळ वाचवा. दादाभाई शेख या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा पूर्णपणे दावेदार ठरलाय. मी विनंती करतो दादाभाई शेख चला प्लीज कम